संगमनेर तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील बांधवांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यात असंख्य बहुजन बांधव सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रमुख मागण्या या शेतमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतकऱ्यांच्या शेती वीज पंपाचे बिल तात्काळ माफ करावे, ईव्हीएम मशीन बंद करून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, निलवंडे धरणाच्या कालव्याची अपूर्ण कामे तात्काळ सुरू करून दुष्काळी गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनाचे निवेदन संगमनेर प्रांत भागवत डोईफडे यांना देण्यात आले. यावेळी संतोष रोहम, विजय वाकचोरे, दीपक वाळे, कुंडलिक भोरुंडे, शशिकांत देशमुख, संजय खरात, सूरज मोरे, घनश्याम जेदे असे मोठ्या संख्येने बहुजन समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील 367 तालुक्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा काढत आहोत. बहुजन क्रांती मोर्चाच्या ज्या काही मागण्या आहेत, ॲट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करण्यात यावा, भटकीमुक्तांना ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार संरक्षण मिळावं, त्याचबरोबर 52,000 मुसलमान निरापराध मुसलमान जेलमध्ये कैद आहेत त्यांची सुटका करण्यात यावी, शेतकऱ्यांचा बाजारभाव मूल्य त्यांना मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून छेडखानी करून BJP सरकार सत्तेमध्ये आलेले आहे. आम्हाला ना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पाहिजे, ना आम्हाला पेपर ट्रेल पाहिजे, आम्हाला बॅलेट बॉक्स पाहिजे. कायकाडी जातीवर लादलेले क्षत्रिय बंधन हटवण्यात यावे, त्याचबरोबर भोपाळमधलं जे फेक इन्काउंटर आहे त्याची चौकशी करण्यात यावी, अशा भरपूर साऱ्या मागण्या बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही घेतलेल्या आहेत. जर हे सरकार वटणीवर येत नसेल, आमच्या मागण्या जर मान्य करत नसेल, तर याच्या विरोधामध्ये फार मोठा विद्रोह आम्ही बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करू. महाराष्ट्रामध्ये बहुजन क्रांती मोर्चाची संकल्पना जी मांडली होती, त्या संकल्पनेतून बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं सगळ्या बहुजन समाजाचे प्रश्न जर सोडवायचे असेल, तर कुठली एक जात संघटित होऊन या ठिकाणी मोर्चा यशस्वी होऊ शकत नाही किंवा कुठल्या जातीचा प्रश्न सुटू शकत नाही याची खात्री बहुजन समाजातल्या सर्व समाजाला झाली. आणि म्हणून निर्णय घेतला की बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या जाती समूहाचे जर प्रश्न सोडवायचे असेल, उदाहरणार्थ धनगर आरक्षणासाठी स्वतंत्र धनगर मोर्चा काढून धनगरांचा प्रश्न सुटणार नव्हता, मराठा मोर्चा काढून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नव्हता, किंवा मुस्लिम मोर्चा काढून मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सुटणार नव्हता, तर सगळ्या बहुजन समाजाचे लोक जर एकत्र आले आणि जर सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांनी एक संघ आवाज केला, तर हे सगळ्या समुदायाचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बहुजन क्रांती मोर्चाने दिली. आणि म्हणूनच ह्या उपस्थितीवरून आपल्या लक्षात येईल की बहुजन क्रांती मोर्चा हा सगळ्या समुदायाच्या लोकांनी स्वीकारलाय, आणि भविष्यात सगळ्या बहुजन समाजाची लढाई बहुजन क्रांती मोर्चाच लढेल आणि तो यशस्वीरित्या लढेल अशा पद्धतीची ग्वाही या निमित्तानं आपल्याला. प्रतिनिधी नितीन शेळके, नेक्स्ट जनरेशन न्यूज, संगमनेर.